एवढा पुदिना आहे बघा, की एवढा पुदिना आहे आमच्याकडे. मिंट आहे, वेगवेगळ्या प्रकारचे मिंट आहेत. एवढं पूर्ण भरलंय. हाय फ्रेंड्स, तर आम्ही आता नवीन घर घेतलेलं आहे, तर आम्ही आता तिथे मूव झालोय. तर डिसेंबरमध्ये मी माझ्या नवीन घरामध्ये मूव झालेली आहे. तर मला तुमच्याबरोबर गार्डन शेअर करायचं आहे. तर घराच्या पाठी जे आमच्याकडे गार्डन असतात UKमध्ये, तर ती खूप मोठी मोठी असतात. तर मी तुम्हाला आता त्याची क्विक टूर देते. तर हे आमचं गार्डन आहे आणि हे माझं घर आहे पूर्ण असं. आणि हे मुलांना खेळायला स्लाइड आहे, पाळणा स्विंग आहे. आणि हे गार्डन वेस्टसाठी हा बीन आहे. तर त्याच्यामध्ये गार्डनमधली जे काही झाडक वगैरे कापतो त्याच्यामध्ये ठेवायची. मग ते काउन्सिलचे ट्रक येऊन मग तो काउन्सिल घेऊन जातो. मग ते इथे पण असं आहे, इथून बाहेर जायला जागा आहे पण ते गेट आहे तिकडे. आणि इथे असं बसायला वगैरे आम्ही हे ठेवले. गार्डन फर्निचर आहे, त्याच्यानंतर गुलाबाचं झाड आहे. आणि इथे अशी भरपूर झाडं आहेत. आम्ही अशी भरपूर कलरफुल अशी झाडं लावली जातात. इथे हे फिग आहे, फिगचं झाड लावलंय. गुलाबाचं झाड आहे. आणि आमचं हर्ब गार्डन दाखवते. हे रोजमेरी आहे. त्याच्यानंतर ह्याला काय म्हणतात, हे काय आहे, त्याचा वास छान येतो. त्यानंतर पुदिना बघा, केवढा पुदिना आहे बघा, केवढा पुदिना आहे आमच्याकडे. मिंट आहे, वेगवेगळ्या प्रकारचे मिंट आहेत. एवढं पूर्ण भरलंय. तर आता आमच्याकडे समर सुरू होणार आहे, स्प्रिंग चालू आहे, त्याच्यामुळे सगळी कामं सुरू आहेत गार्डनची. बघा मस्त असा हिरवागार पुदिना आहे. पुदिन्याची चटणी वगैरे करायला, पुदिना भातात बिर्याणीमध्ये टाकायला वगैरे. वर चढून बघा, हे छान गुलाबाचं झाड आहे. आता याला पूर्ण गुलाब येणार. हे फिग आहे, फिग म्हणजे अंजीर, अंजीरचं झाड आहे. हे पण वाढेल. हे परत एकदा गुलाबाचं झाड आहे. आणि हे किती क्यूट आहे झाड, हे किती मस्त आहे. रेड रेड पानं आहेत त्याला. त्याच्या हे एक फुलांचं झाड आहे. त्याच्यानंतर इथे अशी झाडच झाड आहेत, अशी छोटी 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 झाड आहेत. आणि हे तमालपत्र आहे. कॅन यू इमॅजिन की हे तमालपत्र आहे, बेलीफ. त्याची अशी मोठी मोठी झाडं असतात बेलीफचे बघा. आणि इकडच्या लोकांना माहीत पण नसतं ते कसं वापरायचं. फक्त जे इंडियन, पाकिस्तानी, बांगलादेशी लोक आहेत त्यांना माहीत असतं, ते वापरतात. इथे अशी झाडं आहेत हे बघा. हे आम्हाला अजून करायचं आहे कारण आम्ही आत्ताच मूव झालो आहे. डिसेंबरमध्ये हे घर घेतलं आम्ही. आधीच्या घराची टूर तुम्हाला माहीत असेल. हे बघा, हे आमचं घर आहे. आम्ही आत्ता डिसेंबरमध्ये घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आता गार्डनिंग सुरू आहे. हे पण किती मस्त झाड आहे. तर हे माझं घर आहे. तर तुम्ही आधीचं घर तुम्ही बघितलंच असेल, हळदी कुंकवाचा वगैरे जो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये दिसेल. तर आम्ही आता इथे नवीन झाडं लावतोय. साफसफाईचं काम सुरू आहे. असं हे आमचं गार्डन. ह्याला गोंडे खूप येणार आहेत, गोंड्याच्या झाडाला. आणि या घराचा पाठचा भाग आहे, हा घराचा पाठचा भाग आहे. घराचा फ्रंट डोअर मी दाखवेन तुम्हाला, पण हा घराचा पाठचा भाग आहे. आणि ते मस्तपैकी असे गोंडे भरपूर येणार आहेत. मग आम्हाला ते गणपतीला दिवाळीला मिळणार आहेत. तर आता नंतरच्या ब्लॉगमध्ये आपण बघूया
सगळं छान गार्डन रेडी झालं की अजून एकदा व्लॉग करेन, मग तिथे बघूया। ते मस्त अशी प्रायव्हसी आहे, इथे स्विंग आहे।